तर बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, पण हा वाद थांबत नाही आहे, वाद शांत होत नाही आहे. कारण नाशिकमध्ये आता स्वराज्य संघटनेनं कर्नाटक बँकेसमोर आंदोलन केलं आहे आणि कर्नाटक बँकेच्या बोर्डाला कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. मुकुल कुलकर्णी या आंदोलनाविषयीची माहिती देतील. मुकुल, अशी यांची प्रामुख्याने मागणी आहे. आज आंदोलन करतात, संतप्त झालेत आमचे महाराष्ट्रीयन बांधव. त्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली, त्या फोडल्या. या कर्नाटकी बोंबाईला आम्ही सांगतो, एवढी मस्ती जर तुला आली असेल तर हे विसरू नको. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकवर सुद्धा स्वराज्याचा झेंडा फडकावलाय. आणि ह्या स्वराज्य संघटनेच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही हे सगळं थांबवलं नाही तर कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रातून परत जाणार नाही. आणि जे कर्नाटकी बांधव या ठिकाणी राहतात त्यांना सुद्धा तशाच तसं उत्तर आम्ही देऊ, कारण हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या नादाला लागू नका, हीच आम्हाला तुम्हाला सांगायचं. काळं फासलेलं आहे कर्नाटक बँकेच्या नावाला, कारण काय आम्ही कर्नाटक महाराष्ट्रातून जे कर्नाटकला जाणारे जे बांधव आहेत महाराष्ट्रातून किंवा गाड्या आहेत, त्या गाड्यांना अक्षरशः फोडण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळतायत का? जर तुम्ही जर तसं वागाल तर आम्ही तुम्हाला तशाच तसं उत्तर देऊ. इथं सुद्धा कर्नाटकी बांधव राहतात, आम्ही सुद्धा त्याचा उत्तर जर आम्ही दिलं नाही तर आम्ही हे ठरवू. एकूणच आपण बघतोय कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, भगवे झेंडे घेऊन काळे कपडे परिधान करून हे सर्वजण कर्नाटक सरकारचा निषेध करतायत. आणि जर कर्नाटक तिथल्या संघटनांनी आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा नाशिक मधून दिला जातोय. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.